मनोज जरांगेंची पायी दिंडी ही सध्या नवी मुंबईमध्ये आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये रात्रभर या दिंडीने मुक्काम केलेला आहे. आज मुंबईच्या दिशेनं कूच केली जाणार आहे, पण सध्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचं कळत आहे आणि त्यामुळे जरांगे पाटील हे सध्या विश्रांती घेतात अशी माहिती आहे. आणि थेट जाऊयात नवी मुंबईच्या एपीएमसीमधनं. शिल्पा नरवडे आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. शिल्पा, या क्षणाच्या काय प्रतिक्रिया समोर येत आहेत? साधारणपणे 8:10 जरांगे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार अशी माहिती आहे, त्यानिमित्तानं कशी लगबग या परिसरामध्ये पाहायला मिळते? कार्यकर्त्यांच्या यामध्ये काय भावना आहे? नक्कीच गुरु, पाहायला गेलं तर आज मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालवलेली आहे. ते आराम करत आहेत सध्या. मात्र जो आज प्रजासत्ताक दिन आहे, 8:10 ते खाली येणार आहेत आणि ध्वजारोहण करणार आहेत. तुम्ही इथे पाहू शकता ध्वजारोहणाची तयारी चालू आहे, ही लगबग आपल्याला दिसत आहे. आणि मनोज जरांगे पाटील हे खाली येऊन ध्वजारोहण करणार आहेत, त्यानंतर ते पुन्हा आराम करणार आहेत आणि डॉक्टरांची जी टीम आहे ती त्यांना चेक करणार आहे आणि त्यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना व्हायचं की नाही व्हायचं ते ठरवणार आहेत. शिष्टमंडळ जे आहे राज्याचं त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्यानंतरच हा निर्णय घेतला जाईल. कार्यकर्त्यांमध्ये अशीच भावना आहे की आम्ही मराठा आरक्षणावर ठाम आहे, आमचा निर्धार आहे, मनोज जरांगे पाटील यांना आमचा पाठिंबा आहे, त्यांची ताकद आम्ही वाढवणार आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे जाणार नाही, या भूमिकेवर ते ठाम आहेत. मात्र सध्या जी प्रजासत्ताक दिनाची लगबग सुरू आहे ती सध्या आपण पाहू शकतो. ध्वजारोहण लावण्याची तयारी सुरू आहे. काही वेळातच मनोज जरांगे पाटील हे खाली येतील आणि ध्वजारोहण करतील, त्यानंतर थोडासा संवाद ते कार्यकर्त्यांशी साधतील आणि नंतरच त्यांची पुढची भूमिका सादर करतील. शिल्पा, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे, त्यांना थंडी वाजून ताप आला अशी माहिती पहाटेपर्यंत समोर आलेली होती. आत्ता काही ताजी माहिती त्यांच्या प्रकृतीविषयी कळू शकली आहे का? नक्कीच गुरु, जस्ट आत्ताच डॉक्टरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, डॉक्टरांशी संपर्क साधून माहिती घेण्यात आली. या माहितीमध्ये असं सांगण्यात आलं आहे की त्यांना चेक केलेलं आहे, त्यांना थंडी ताप आहे आणि सध्या ते आराम करत आहेत. मात्र काही 2 ते 3 तासानंतर पुन्हा त्यांचा चेकअप होईल आणि त्यानंतरच ठरवलं जाईल. त्यांना 3 ते 12 वाजेपर्यंत आराम करण्याची सक्त ताकीद डॉक्टरांनी दिलेली आहे. शिल्पा, पुन्हा एकदा तुमच्याकडे अपडेटसाठी येऊ, तुम्ही सोबत राहा. दरम्यान एक आणखी महत्वाची बातमी आहे, तर जरांगे पाटील यांची पायी दिंडी ही नवी मुंबईमध्ये रोखण्याचा सरकारकडनं प्रयत्न झाला. सरकारचं शिष्टमंडळ आज पुन्हा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे हे मुंबईला जाण्यावरती ठाम आहेत, पण मुंबईतील आझाद मैदानाबाबत परवानगी अद्यापही मिळालेली नाही आहे. आणि यानंतर थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या मुंबईतनं आपल्या सोबत आहेत. रिद्धेश, आपण बघतोय की एकीकडे आझाद मैदानाची परवानगी ही मनोज जरांगे यांना मिळालेली नाही आहे आणि दुसरीकडे मनोज जरांगे आणि त्यांच्यासोबत आलेले सगळे मराठा बांधव हे मुंबईला येण्यावरती ठाम आहेत. अद्याप मनोज जरांगे हे या ठिकाणी विश्रांती घेत आहेत, पण या ठिकाणी जर का परवानगी मिळालेली नाही आहे अशा पार्श्वभूमीवरती मराठा समाजाने मुंबईमध्ये येण्याचा जो त्यांचा निर्धार आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, तर कशा पद्धतीनं या ठिकाणी मुंबईमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे? पाहिलं तर आझाद मैदान पोलीस स्टेशनकडून पत्र देखील देण्यात आलं होतं मनोज जरांगे पाटीलला की सध्या तुमचा जो संपूर्ण जो तुमचा आंदोलन आहे तो तिकडे नवी मुंबईपर्यंत थांबवा, आझाद मैदानला न येता खारगडच्या इकडे जो एक मैदान आहे तिकडे तुम्ही तो करावं, कारण जे मराठा बांधव आहे तसं जरांगे पाटील यांच्याकडून सांगण्यात आलं होतं की जवळपास 1 कोटीहून जास्त जे मराठा बांधव आहेत ते मुंबईमध्ये दाखल होतील आणि आझाद मैदानची जी कॅपॅसिटी आहे ज्यात आपण आंदोलन करू शकतो ती 7,000 एवढीच आहे, प्लस त्याला लागून तो बाजूचा जो क्रीडा मैदान आहे तो त्या फक्त वर्षाचा 20 दिवस हा राखीव आहे आणि तिकडे त्याची परवानगीसाठी जो मंत्रालयातील क्रीडा विभाग आहे तिकडनं घ्यावी लागते. मात्र जो कोर्टाचा ऑर्डर असल्यामुळे फक्त वर्षाचे 20 दिवस तिकडे कुठला धार्मिक कार्यक्रम या सभा घेऊ शकतो आणि तिकडे आंदोलन करू शकत नाही असा क्रीडा विभागाचा जो रूल आहे, त्यामुळे तो बाजूचा क्रीडा विभाग आहे तिकडे ते आंदोलन करू शकत नाही आणि जो आझाद मैदान आहे जिकडे ते आंदोलन करू शकतात तिकडे फक्त 7,000 कॅपॅसिटी असल्यामुळे नवी मुंबईमध्ये जो खारगर आहे तिकडे त्यांना आंदोलन करण्याचं ते विनंती ही ती मुंबई पोलिसांकडून करण्यात आली. दुसरीकडे आपण पाहिलं काल राज्य सरकारचा GR देखील आला आहे आणि GR मध्ये राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे की OBC अंतर्गत जो मराठा बांधवांना जो आरक्षण पाहिजे त्याची पूर्तता GR मध्ये करण्यात आली आहे. तसंच जे सरसकट अर्थात जे मनोज जरांगेने जो मुद्दा उपस्थित केला होता की सगळ्या सोयऱ्यांना देखील जे आरक्षण द्यावं आणि त्या संदर्भात देखील GR मध्ये पूर्तता केली आहे असं देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र सध्या तरी आपण
पाहिलं जो मराठा बांधव तसा जरांगे पाटील यांचा जो संपूर्ण जो आंदोलन आहे तो म्हणजे संपूर्ण त्यांचा जे मागणे आहेत आणि ते संपूर्ण पूर्ण करण्यासाठी बरोबर देशिकेकडे मनोज जरांगे पाटील यांच्या या दिंडीला आझाद मैदान पोलिसांची परवानगी मिळालेली नाही आहे. तर दुसरीकडे याच दिंडीमधनं एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे. नवी मुंबईमध्ये आल्यानंतर जरांगे यांची प्रकृती खालावल्याचं कळत आहे. कालपासनं मनोज जरांगेंना ताप येत असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. तर पायदिंडीमधनं आणखी एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचं कळत आहे. रिद्देश हातीम यांच्याकडे जाऊया. रिद्देश, मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याचं कळत आहे, काय अधिक अपडेट्स आत्ता ताजे हाती आलेले आहेत? नक्कीच, आपण पाहिलं तो अंतरवाडी सराट हे नवी मुंबई हा जो 600 किलोमीटरचा एवढा प्रवास करून सध्या तरी जे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत आहे ती खालवली गेली आहे. डॉक्टरांची टीम आहे ती त्यांनी त्यांचा सर्वांचा चेकअप करत आहे आणि त्यांना सल्ला देण्यात आला आहे की तुम्ही सध्या तरी आराम करा आणि कमीत कमी 2 ते 3 तास आराम केल्यानंतर तुमचं जो पुढची वाटचाल आहे ती करा. त्यामुळे आता डॉक्टरांनी जो सल्ला दिला आहे त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे काय पावलं उचलतील ते देखील पाहणं महत्वाचं असेल. कारण दुसरीकडे आपण पाहिलं 8:30 दरम्यान जे ज्या नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये जिथे थांबले तिकडे ते ध्वजावंदन देखील करणार आहे आणि त्यानंतर 8:30-9 दरम्यान जे महाराष्ट्र राज्याचे शिष्टमंडळ आहे ते मनोज जरांगे पाटील यांना भेटायला देखील येणार आहे आणि त्यांना GR दिल्यानंतर ते GR वाचल्यानंतर ते पुढे काय पाऊल घेतील हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र दुसरीकडे त्यांची जी तब्येत आहे ती खालवली गेली आहे आणि डॉक्टरांनी सध्या त्यांना एकच सल्ला दिला आहे की तुम्ही जास्तीत जास्त वेळ आराम करा. कारण जो 600 किलोमीटरचा प्रवास ते करून आले आहेत एवढ्या थंडीमध्ये, त्याचबरोबर तो आधीपासून मागील काही दिवसापासून त्यांचा जो आंदोलन सुरू आहे त्यामुळे त्यांची जी तब्येत आहे ती खालवली गेली आहे आणि सध्या तरी त्यांना डॉक्टरांनी जास्त जास्त आराम करा, जे औषध दिले ती वेळेवर घ्या हा सल्ला डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. मात्र डॉक्टरांचा जो सल्ला दिला आहे ते सल्ला ऐकणार की नाही की आणखी आपला जो आरक्षण डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांना विश्रांती घेण्याचा आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे. पण आता जरांगे पाटील पुढच्या काही मिनिटांमध्ये खरं तर नवी मुंबईच्या एपीएमसी इथे ध्वजारोहण करणार आहेत. 8:10 वेळ देण्यात आले. आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या एपीएमसीमधनं आपल्या सोबत आहेत. शिल्पा, कशी लगबग या ठिकाणी ज्या ठिकाणी ध्वजारोहण केलं जाणार आहे तिकडे बघायला मिळते, कशी तयारी सुरू आहे, आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया. शिल्पा, नक्कीच गुरु, 8:10 मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांची तशी तयारी सुरू आहे. मराठा बांधव जे आहेत तेही सकल मराठा समाजाची तयारी करत आहेत. तुम्ही पाठीमागे पाहू शकता ध्वजारोहण लावण्यात आलेलं आहे, पूर्णपणे तयारी सुरू आहे. खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत आणि कार्यकर्ते मराठी बांधव येथे लगबग करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत जरी खालवली असली तरी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून आणि त्यानंतर ते आराम करणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या तुम्ही ते पाहू शकता पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे आणि अगदी काही वेळातच म्हणजे थोड्या वेळात 8:10 मनोज जरांगे पाटील हे खाली येऊन ध्वजारोहण करणार आहेत. शिल्पा, जशी कार्यकर्त्यांची लगबग आंदोलकांची लगबग या ठिकाणी पाहायला मिळते तशी आता डॉक्टरांची टीम सुद्धा पोहोचलेली आहे. डॉक्टरांच्या टीमकडनं सध्या तपासणी झाली किंवा काय अधिक माहिती समोर येते? डॉक्टरांच्या टीमकडून मनोज जरांगे पाटील यांची तपासणी झालेली आहे. सध्या त्यांना आराम करण्याची गरज आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आणि त्यांना तशी सक्त ताकीद देखील दिली आहे की तुम्ही आराम करा आणि त्यानंतरच तुमची पुढची भूमिका ठरवा. कारण त्यांना आरामाची सध्या गरज आहे, त्यांची तब्येत पूर्णपणे खालवलेली आहे. मात्र मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत, त्यामुळे ते काय निर्णय घेतात हे पाहणंही महत्वाचं ठरेल. आणि विशेष म्हणजे आत्ता सध्या लगेच एक अपडेट आलेली आहे, ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीमध्ये जर सुधारणा झाली तर ते वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आपली सभा घेणार आहेत आणि त्या सभेतून सकल मराठा समाजाच्या बांधवांना संबोधित करणार आहे आणि आपली भूमिका मांडणार आहेत. धन्यवाद शिल्पा या सविस्तर माहितीसाठी. जरांगे पाटील यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे. पण आता थोड्याच वेळामध्ये काही मिनिटांमध्ये खरं तर जरांगे पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी एपीएमसीमध्ये ध्वजारोहण केली जाणार आहे आणि त्यासाठीची लगबग सध्या आपल्याला एपीएमसी परिसरामध्ये पाहायला मिळते. 8:10 वेळ यासाठी ठरवण्यात आलेली आहे. या ठिकाणची लाईव्ह दृश्य आपण बघतो. या ठिकाणी सध्या थोड्याच वेळामध्ये जरांगे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाणार आहे. पण सध्या जरांगे पाटील हे या ठिकाणी विश्रांती घेत असल्याचं कळतं. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. थंडी वाजून ताप येत असल्यामुळे जरांगे पाटील हे सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं विश्रांती घेत आहेत. तर दुसरीकडे आपल्याला एपीएमसी परिसरामध्ये मराठा आंदोलकांची लगबग पाहायला मिळते. मुंबईला जाण्यावरती मराठा आंदोलक हे ठाम आहेत. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी परिसरामधली दृश्य आपण बघतोय. ज्या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये जरांगे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाणार आहे. 8:10
हे ध्वजारोहण होईल अशी माहिती आहे. पण सध्या जरांगे पाटील हे विश्रांती घेत आहेत. डॉक्टरांच्या टीमकडनं त्या ठिकाणी जरांगे पाटील यांची तपासणी करण्यात आलेली आहे. जरांगे आणि थेट जाऊयात मुंबईमध्ये. रिद्धेश हातीम आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. रिद्धेश, एकीकडे जरांगे पाटील यांच्या आपण कार्यकर्त्यांशी बोललो थोड्या वेळापूर्वीच, तर मराठा बांधवांच्या भावना या स्वाभाविकपणे तीव्र आहेत. मुंबईला जाणारच हा निर्धार त्यांनी बोलून दाखवलेला आहे आणि अशात मुंबईत आझाद मैदानामध्ये न मिळालेली परवानगी या सगळ्या पार्श्वभूमीवरती नवी मुंबई ते मुंबई अशा प्रवासामध्ये कसा संघर्ष निर्माण होऊ शकतो रिद्धेश, आणि त्यासाठीची काय व्यवस्था आहे? जालना ते नवी मुंबई हा जो 600 किलोमीटरचा प्रवास होता तो पायी गाडीने आणि वेगवेगळ्या जागेवर सभा घेऊन, आता जो मराठा बांधवांनी तसेच जरांगे पाटील आहे त्यांचा जो मुक्काम आहे तो आता नवी मुंबई अर्थात जे मुंबईची जी सीमा आहे तिकडे येऊन आला आहे. आणि आता सध्या तरी ध्वजावर्धनचा कार्यक्रम सुरू होईल थोड्याच वेळामध्ये. आपण पाहिलं हा जेवढा 600 किलोमीटरचा प्रवास केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली गेली आहे. कारण आपण पाहिलं मागील काही दिवसापासून थंडी देखील वाढली आहे आणि वाढत्या थंडीला लक्षात घेता त्यांच्या तब्येत ती देखील खालावली आहे. सध्या तरी डॉक्टरकडून त्यांची ट्रीटमेंट सोळे. सध्या मी आता मुंबईत नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये जिथे आपण पाहू शकतो जो हा समोरचा जो गेस्ट रूम आहे त्या गेस्ट रूममध्ये जे मनोज जरांगे पाटील यांचे सध्या तरी आता ते आराम करत आहे व त्यांचं शिष्टमंडळ देखील इथेच आराम करत आहे. दुसरीकडे आपण पाहिलं जे आता ध्वजावरोहणाची जे पूर्ण जो कार्यक्रम आहे त्याच्या कार्यक्रमाची सर्व इकडे तयारी सुरू आहे. प्लस त्यांचे जे मराठा बांधव आहे जे रात्रीपासून त्यांच्यासाठी इकडे थांबले आहे की जे आमचे जे मनोज जरांगे पाटील जे आमचे योद्धा आहे त्यांची आता तब्येत कशी आणि त्यांच्या पाठिंबा दर्शवण्याकरता त्यांना समर्थन दर्शवण्याकरता काल रात्रीपासून ते न झोपता सर्व इकडे बसून राहिलेले आहे. दुसरीकडे पाहिलं तर संपूर्ण आता खुर्च्या वगैरे देखील लावण्यात इकडे आलेले आहेत. पोलिसांचा बंदोबस्त देखील इकडे सर्वीकडे तैनात करण्यात आला आहे. कारण आता काही मिनिटांमध्ये जो ध्वजावर्धनचा कार्यक्रम आहे तो देखील इथे सुरू होणार आहे आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटील हे स्वतः इथे येणार आहे. आणि त्यानंतर जे राज्य सरकारचं शिष्टमंडळ आहे ते देखील इथे येऊन ते मनोज जरांगे पाटील यांना भेटणार आहे. म्हणून आजचा दिवस हा खूप महत्वाचा असणार आहे. कारण मनोज जरांगे पाटील तसंच मराठा बांधव यांची पुढची जी भूमिका आहे ती ठरवली जाणार आहे की मुंबईला जायचं की नाही, ही सर्व भूमिका जी ठरवली आहे. कारण आणि दुसरीकडे आपण पाहिलं जे मराठा बांधव आहेत जे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत इकडे नवी मुंबईमध्ये आले त्यांचं पण देखील असंच मत आहे की जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि मुंबईमध्ये गेल्याशिवाय आम्ही मागे राहणार नाही असं त्यांची देखील एक भूमिका त्यांनी घेतली आहे. तशीच भूमिका मनोज जरांगे पाटीलची देखील आहे. आणि समोर आपण पाहू शकतो आता सध्या तिकडे बॅरिकेड लावून जे मराठा बांधव आहेत त्यांना थांबवण्यात आले फक्त कारण इकडे गर्दी होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांना तिकडेच थांबवण्यात आले. तसेच त्यांच्या गाड्या वगैरे असतील ते देखील सर्व बाहेर जे एपीएमसी मार्केट आहे तिकडे उभे करणार. बरोबर, जरांगे पाटील आता खरं तर ध्वजारोहणासाठी येण्यासाठी आता काही मिनिटं शिल्लक आहेत. रिद्धेश, तुमच्याकडे